नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला पुष्पेंद्र दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात माझे वडील श्री दत्तगुरूंची भक्ती करत त्यांची इच्छा होती की एकदा तरी गिरणार येथे दत्तप्रभूंच्या निवासस्थानी जाऊन दर्शन घेऊन यावे परंतु काही ना काही अडचणी येत गेल्या व वडिलांची ती इच्छा अपूर्ण राहिली मी ठरवले की वडिलांची ती अपूर्ण इच्छा मी पूर्ण करेन परंतु माझी त्यावेळी आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती मी नेहमी पैसे जमवण्याचा प्रयत्न करत परंतु दरवेळी काही ना काही अडचणी येत व गोळा केलेले पैसे खर्च होऊन जात व मी निराश होऊन पुन्हा पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करत परंतु सात ते आठ वेळा गोळा केलेले पैसे असेच खर्च होऊन गेल्याने मला कळून चुकले की कदाचित श्री दत्तात्रेयांची आपल्याला अजून दर्शन देण्याची इच्छा नाही पण मला रोज रात्री झोपताना बाबांची अपूर्ण राहिलेली इच्छा वारंवार सतवत व मग माझी झोप उडून जात एकदा गुरुवारी रात्री असेच घडले बरीच रात्र झाली होती मला झोप लागत नव्हती मी शेवटी अंथुनातून उठून थोडे घरातल्या घरात चक्रा मारत होतो तेवढ्यात माझे लक्ष भिंतीवरील महाराजांच्या फोटोकडे गेले फोटोवर दररोज प्रसन्न असणारा महाराजांचा चेहरा मला आज चिंतेत असल्याचा दिसून आला मला वाटले कदाचित मी चिंतेत असल्याने मला महाराजांचाही चेहरा चिंताग्रस्त दिसत असेल परंतु मी थोडा वेळ फोटोकडे पाहत बसलो तरीसुद्धा तो महाराजांचा चेहरा तसाच चिंतेत असल्याचा दिसून आला मी महाराजांना म्हटले महाराज माझ्यासाठी तर शिवशंकर दत्तगुरू सर्व काही तुम्हीच आहात मला तुमच्यातच सर्व दर्शन घडते परंतु मला फक्त माझ्या वडिलांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी गिरणार आहे श्री दत्तात्रयांच्या दर्शनासाठी जाण्याची इच्छा आहे ती लवकर पूर्ण व्हावी व तुम्हीच माझी ही इच्छा पूर्ण करावी अशी प्रार्थना केली त्यानंतर मी बराच वेळ झोपण्याचा प्रयत्न केला व शेवटी रात्री उशिरा कधी माझा डोळा लागला हे मलाच कळले नाही दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठल्यावर व नेहमीप्रमाणे उठल्या उठल्या महाराजांना हात जोडण्यासाठी त्यांच्यात फोटोकडे गेलो तर आज पुन्हा महाराजांचा चेहरा मला प्रसन्न दिसला व मी महाराजांच्या फोटोकडे निरखून पाहिले तर त्यात मला लिहिलेले दिसले की आजची संधी दौडू नको मी पुन्हा निरखून पाहिले तर तेच वाक्य माझ्या दृष्टीस पडले मी विचार केला आज कोणती संधी आपली वाट पाहत आहे जिचा फायदा करून घेण्यासाठी महाराज वारंवार आपल्याला संकेत देत आहेत मग मी या विचारातच घराबाहेर कामासाठी जाण्यास निघालो तर रस्त्यातच मला माझा एक मित्र परेश भेटला तेव्हा परेशने मला जवळील चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी नेले तेव्हा परेश कसल्या तरी चिंतेत होता मी त्याला विचारले काय रे परेश कसली चिंता करतोय तेव्हा परेश मला म्हणाला पिंटू मित्र मला ह्याच नावाने हाक मारेत तुला माहीतच आहे की मी दरवर्षी गणपतीच्या मूर्ती गणेश उत्सवाच्या आधी विक्री करण्यासाठी घेऊन येतो या वर्षीचा गणेश उत्सव पुढील आठवड्यात आला आहे व मी एवढा पैसा खर्च करून गणपती बाप्पांच्या मूर्ती विक्रीसाठी आणल्या आहेत परंतु ह्यावेळी मला मूर्ती विक्रीसाठी स्टॉल लावण्यासाठी बाजारात जागाच मिळाली नाही त्यामुळे माझे सर्व मेहनत व पैसा वाया जाणार म्हणून मी थोडा निराश आहे मग मी परेशला म्हटले काळजी करू नको बाप्पाला सर्वांचीच काळजी असते तेच काहीतरी मार्ग काढतील यातून मग मला कामावर जाण्यासाठी उशीर होत असल्याने मी परतचा निरोप घेतला व कामावर निघालो मी एका चष्म्याच्या दुकानात नोकरी करायचो आमच्या मालकाची दुकान ही देखील मेन मार्केट रोडवरच होती माझे मालक मनाने खूप चांगला माणूस होता त्यामुळेच त्यांच्याकडे नोकरी करणारे आम्ही दोन नोकर वर्षानुवर्ष त्यांच्याकडेच काम करत होतो मी दुकानावर पोहोचलो मालक दुकानाबाहेरील लाकडी ओट्यावर खुर्ची टाकून उन्हात बसले होते व त्या रस्त्यावर लावत असलेल्या गणपती विक्रीचे स्टॉल पाहत होते मी दुकानात पोहोचताच मला मालक म्हणाले थांब पेंट्या मला वाटले मालक उशिरा आलो म्हणून रागावतील पण मालक म्हणाले हे एवढे लोक गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी आपल्या दुकानाबाहेर स्टॉल लावण्यासाठी आपल्याला दर दिवसाचे हजार रुपये भाड्याने देण्यासाठी तयार असतात म्हणजे नक्कीच त्यांना गणपतीच्या मूर्ती विक्री करून भरपूर नफा मिळत असेल मग गाढवा तू का नाही आपल्या दुकानासमोरील जागेचा वापर करत तू देखील दरवर्षी गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी स्टॉल लावत जा आपल्या दुकानासमोर मी काही तुझ्याकडून भाडे मागणार नाही मला मालकांनी सुचवलेली कल्पना आवडली पण मला गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी कुठून खरेदी करायच्या व त्या कशा घेऊन यायच्या याची माहिती नव्हती मी त्या दिवशी रात्री कामावरून घरी जाताना परेशला भेटलो व मालकांनी मला गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी दुकानाबाहेर स्टॉल लावण्याची परवानगी दिली म्हणून सांगितले तेव्हा परेश म्हणाला अरे नशिबवान आहेस असा दिलदार मालक मिळाला यावर्षी आपण स्टॉल लावून मूर्ती विक्री करू व त्यातून जो फायदा होईल तो निम्मा निम्मा वाटून घेऊ मी परेशला म्हटले नको तू स्टॉल लाव ह्या वर्षी पण मला पैसे नको कारण मूर्ती खरेदीसाठी तूच पैसे खर्च केले व सर्व मेहनतही तूच घेतली तेव्हा परेश म्हणाला अरे तुझ्या जागी दुसरा कोणीही माझ्याकडून स्टॉल लावून घेण्यासाठी पैसे घेतीलच व जर मला जागा मिळाली नसती तर माझी मेहनत व पैसा दोन्हीही वाया गेला असता तू मला मूर्ती विक्रीसाठी तीन दिवस स्टॉलवर मदत करेलच की त्याचा मेहनताणा म्हणून मी तुला पैसे दिले असे समज मी विचारात पडलो काय करू तेव्हा मला सकाळी महाराज यांच्या तसबिरीत दिसलेले वाक्य आठवले आज आलेली संधी दौडू नकोस मग मी परेतच्या म्हणण्याला होकार दिला व आम्ही गणपती मूर्ती विक्रीसाठी स्टॉल लावला तीन दिवसात सर्व मूर्ती विक्री झाल्या मला माहीत नाही परेशला मूर्ती विकून किती फायदा झाला परंतु गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री परेश माझ्याकडे आला व त्याने तब्बल आठ हजार रुपये मला दिले मी इतके पैसे पाहून परेशला म्हणालो एवढे पैसे नको मला हवे तर तुला मदत करण्यासाठी फार तर मला हजार रुपये दिले तरी भरपूर आहे तेव्हा परेश म्हणाला पिंट्या मला भरपूर नफा मिळाला तो तुझ्यामुळेच तू वेळेवर मदतीसाठी धावून आला म्हणून तर हे पैसे पाहायला मिळाले नाहीतर मी देखील वर्षभर मूर्ती सांभाळत पुढच्या वर्षीची वाट पाहत बसलो असतो बस शेवटी जबरदस्तीनेच परेशने ते आठ हजार रुपये मला घेण्यासाठी भाग पाडले परेश गेल्यानंतर मी महाराजांच्या तसबिरीसमोर हात जोडून उभा राहिलो व महाराजांचा हासरा चेहरा पाहत म्हटले तू जगातील एकमेव माऊली आहे जी भक्तांचे दुःख पाहून दुःखी होते व भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी त्वरित मार्ग काढते मग मी ते आठ हजार रुपयात गिरणारे ते श्री दत्तात्रयांच्या दर्शनासाठी जाऊन आलो व वडिलांची इच्छा पूर्ण केली व हे शक्य झाले केवळ माझ्या गजानन माऊलीमुळे गण गणात गन गन बोते तर दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केलात आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्न आपला आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की महाराजांनी कोणत्या महिन्यात चंदुमुखीन यांचे कानवले खाण्यासाठी मागितले तर तो कुठला महिना होता ते तुम्हाला सांगायचं आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे महर्षी व्यास आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं बापूराव मेटकर दोन माधव शंकर जोशी तीन सुवर्णा पवार चार रेखा अहिरराव पाच कुसुम पळवळ तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सहभाग घेत रहा बरोबर उत्तर देत रहा आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गना गण गनात गना बोते